चांदोली राष्ट्रीय उद्यानातल्या वनपरिक्षेत्रामध्ये एका घोरपडीवर बलात्कार झाल्याची घटना गेल्या काही महिन्यांच्या पूर्वी उघडकीला आली होती. ही घटना तशी ताजीच असताना पुणे जिल्ह्यामध्येही प्राण्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची अजून एक घटना समोर आलेली आहे. ही घटना नेमकी काय आहे, त्याचा पोलीस तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि अशा प्रवृत्तींबद्दल मानसोपचार तज्ज्ञांना काय वाटतं हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडलं? पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये टाकळकरवाडी नावाचं गाव आहे. टाकळकरवाडीमध्ये एका 65 वर्षीय इसमानं त्याच्या पाळीव श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर कशी आली, तर हा इसम त्याच्या पाळीव श्वानाला घरात घेऊन दार लावून घेत असे आणि हा असं का करतोय म्हणून आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीला आला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी प्राणीमित्र संघटनेला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मदतीनं पोलिसांमध्ये तक्रारही दिली. की वो जो बुजुर्ग है जो करीबन 65 साल के है वो रोज एक फीमेल डॉग को घर के अंदर लेते थे. पड़ोसियों ने ये सोचा कि वो शायद उसको खाना खिलाने के लिए अंदर लेके जाते हैं, बट जब शक हुआ तो उनके दरवाजे के ऊपर से ओपन गैप से ये वीडियो शूट हुआ जहां पे साफ दर्शाता है कि वो उसको सेक्सुअली हरास करते थे. घटना के बारे में पता चलते ही हम राजगुरु नगर के खेड पुलिस स्टेशन पहुंचे जहां पे SI गौरव साहब और PSI रंगत साहब ने इस पे स्ट्रिक्ट एक्शन लेते हुए सेक्शन 377 में FIR दर्ज करी. प्राण्यांवरच्या लैंगिक अत्याचाराची ही एकच घटना नाही, याआधीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. त्याबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करायची गरज आहे असं प्राणीमित्रांना वाटतं. या संदर्भात आम्ही पोलिसांशीही बोललो. या गृहस्थाला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी या ठिकाणी भीमसेन टाकळकर हे राहतात. त्यांनी पाळलेल्या कुत्रीला ते घरात घेऊन जायचे आणि त्यासोबत सेक्स करायचे असा बाजूच्या लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष खात्री केली 2 वेळा. तर त्यांना ते सेक्स करताना दिसून आले. त्या घटनेचा व्हिडिओ देखील काढलेला आहे. त्याबाबत आज रोजी खेड पोलीस स्टेशनला ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे काही लोक आले होते, त्यांच्या मदतीनं गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास आमच्याकडे आहे. प्राण्यांवर लैंगिक अत्याचार होणं ही एक प्रकारची विकृतीच आहे असं मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं. प्राण्यांची सुरक्षितता, त्यांचे हक्क याविषयी समाजामध्ये व्यापक स्तरावर जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे असंही मानसोपचार तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे. बेस्टॅनिटी म्हणजे एका प्रकारचं कंडिशन जिथे एका प्राण्याचा वापर केला गेला आहे विदाऊट एनी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट टू अचीव सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन, याला बेस्टॅनिटी म्हणतात. सायकॉलॉजीमध्ये हे एक ॲबनॉर्मल सेक्शुअल क्रायटेरियामध्येच गणलं जातं आणि हे लोकांना नक्कीच मी हे असे जे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व होत आहेत यांना नॉर्मल तर नक्कीच समजलं जाणार नाही आहे. यांच्यामध्ये काहीतरी विकृती आहे आणि ही मुळात ॲक्टच एक विकृत आनंद किंवा विकृत विचार प्रूव्ह करते आहे किंवा हे त्याच्याबद्दलच कमेंट केलं जातं त्यांच्या ॲक्शन थ्रू. प्राण्यांवरही होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अशा प्रकारे समोर येतात आहे. त्या रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.